ही अतिशय मजेदार मोटर कार आहे आणि हिच्याबरोबर तुम्हाला तासन तास खेळायला आवडेल. जर तुम्ही स्विच ऑन केला तर ही कार अतिशय वेगानं पुढे जाईल. याच्यामध्ये एक बॅटरी, स्विच आणि मोटर आहे. या रचनेमध्ये थोडासा बदल करून तुम्ही अशी कार घरच्या घरी बनवू शकता. तुम्हाला एक 9 व्होल्टची बॅटरी, ऑन ऑफ स्विच आणि एक खेळण्यातली मोटर लागेल. याची खालची बाजू पहा, हे तिन्ही एका छोट्याशा हार्ड बेसवरती बसवलेलं आहे. यामधील आपली खेळण्यातली मोटर 9 व्होल्टच्या बॅटरीवरती चालते. जर तुम्ही स्विच ऑन केला तर ही मोटर अतिशय वेगानं फिरायला लागेल. तुम्ही फिरण्याचा आवाजही ऐकू शकता. आणि मोटरच्या ॲक्सेलला एक छोटीशी अशी कप्पी, एक पुली जोडलेली आहे. स्विच ऑफ केला तर मोटर तुमची फिरण्याची बंद होईल. आता आपण आपल्या कारच्या चाकांची रचना करू. एका छोट्याशा सायकलच्या स्पोकमध्ये एक पुली बसवा, त्याच्यावरती रबर बँड सरकवा आणि दोन्ही बाजूला असे माउंट बसवा. आणि हे जे चाकं आहेत आपल्या ॲक्सेलवरती घट्ट बसवा. झाली तुमची एका बाजूची रचना. अशीच रचना दुसऱ्या बाजूचीही करा. यामध्ये पुली मात्र नाही आहे. आता हे दोन चाकांचे सेट तुमचे तयार झाले. चाकांचे माउंट आपल्या बेसच्या तळाला असे घट्ट बसवा. दोन्हीही माउंट व्यवस्थित बसवून घ्या आणि आपल्या कारचे चाकं अगदी सहज फिरले पाहिजे. कमीत कमी घर्षण असावं याची काळजी घ्या. दोन्ही चाकं असे घट्ट बसवून घ्या. आता तुम्हाला हा जो रबर बँड आहे तो वरच्या पुलीवरती बसवा आणि बरोबर त्याच्या खाली ही जी दुसरी पुली आहे त्याच्यावरती पण रबर बँड बसवा. तुमची आता कार तयार आहे. रबर बँडच्या साह्यानं आपण अशा दोन्ही पुली एकमेकांना जोडलेल्या आहेत. आता तुमची ही कार तयार आहे. स्विच ऑन करा आणि कार जमिनीवरती ठेवा. ही अतिशय वेगानं पुढे जाईल. तुम्हाला या कारशी जर चांगलं खेळायचं असेल तर मोकळी जागा शोधा, स्विच ऑन करा आणि जमिनीवरती कार अशी सोडून द्या. ती काही मीटर अतिशय वेगानं सहज पुढे जाईल. तिच्याशी तासनतास खेळायला तुम्हाला आवडेल. आहे की नाही मजेदार कार? अशा प्रकारची कार बनवण्याचा तुम्हीही प्रयत्न करा.